अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। 4 जानेवारी 2024 पासून जळगावात आदिवासी कोळी समाजाच्या वतीने जात प्रमाणपत्र व जात वैधतेच्या मागणीसाठी पुंडलिक सोनवणे आणि प्रभाकर कोळी या दोन समाज बांधवांनी अमरण अन्नत्याग सत्याग्रह पुकारलाय। उपोषणाचे 7 दिवस उलटून देखील या उपोषणकर्त्यांकडे कोणी अधिकाऱ्यांनी किंवा लोकप्रतिनिधींनी साधे फिरकून देखील पाहिले नसून दिनांक 10 जानेवारी बुधवार रोजी 2 उपोषणकर्त्यांपैकी प्रभाकर कोळी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर समाजाचा प्रश्न जोपर्यंत सुटणार नाही तोपर्यंत हा लढा असाच सुरू ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी घेतला। 4 जानेवारी 2024 पासून आदिवासी कोळी जमातीच्या वतीने श्री पुंडलिक सोनवणे व श्री प्रभाकर कोळी या जमात बांधवांनी अमरण अन्नत्याग सत्याग्रह पुकारलेले आहे। जमात बांधवांची जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र तसेच कोळी नोंदींबद्दल सारासार अभ्यास होण्याकरिता सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत व्हावी या 2 प्रामुख्याने मागण्यांचे अनुसरून या ठिकाणी अमरण अन्नत्याग सत्याग्रह पुकारलेले आहे। 20 ऑक्टोबर 2023 रोजी माननीय मुख्यमंत्री यांनी आदेशित केल्यानुसार या दोघंही मागण्या आतापर्यंत या मागण्यांची कार्यवाही होणे अपेक्षित होते, पण 2 महिन्यांच्या वर कालावधी उलटूनसुद्धा या मागण्यांची कार्यवाही शासनाकडून प्रशासनाकडून झाली नाही। त्याचप्रमाणे जिल्ह्यातील कोणत्याही प्रांताकडून जमात बांधवांना टोकरे कोळी जातीचं प्रमाणपत्र अद्याप प्राप्त झालेलं नाही, त्यामुळे आम्हाला राज्य सरकारला या बाबतीत जाब विचारायचा आहे की सर्व समाज घटकांना न्याय देण्याची भाषा करणारे सरकार आमच्या आदिवासी कोळी जमातीकडे का दुर्लक्ष करत आहे। सर्व समाज घटकांना न्याय देत असताना आदिवासी कोळी समाज हा 50 वर्षापासून 1976 सालापासून वंचित आहे। आमच्या भूमी अभिलेखाच्या नोंदी का तपासण्यात येत नाही? आमच्यासुद्धा महसूल कागदपत्रांमध्ये इनाम वर्ग 6 भोगवटादार वर्ग 2 त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 36 म्हणजे घटनेच्या कलम अनुच्छेद 342 अंतर्गत मोडणाऱ्या आदिवासी अनुसूचित जमातीचा दावेदार असलेल्या आदिवासी भूधारकांच्या नोंदी आमच्या नावे आमच्या जमिनींच्या नावे ज्या ब्रिटिशकालीन जमिनी आम्हाला इनाम मिळाल्या त्या नोंदी आमच्या असतानासुद्धा आमचा मागासलेला हलके गाव कामगार असल्याचा सामाजिक दर्जा सिद्ध होत असतानासुद्धा जिल्ह्यातील प्रांत आमच्या बांधवांना टोकरेगोळी जातीचे प्रमाणपत्र देण्यापासून वंचित ठेवतात। हा अन्याय आमच्यावर 1976 सालापासून चालू आहे। माझा महाराष्ट्र शासनाला या उपोषणाच्या माध्यमातून प्रश्न आहे, कधीपर्यंत आदिवासी कोळी जमातीच्या वतीने याप्रमाणे रस्त्यावर बसावे आम्हाला लागणार आहे? या जळगाव जिल्हा मतदारसंघातून 5-5 पंचवार्षिक आम्ही लोकप्रतिनिधी निवडून देतो, आज ते राज्य शासनामध्ये सत्ताधारी मंत्री आहेत, पण त्यांनी आज 6 दिवस झाले या उपोषणाकडे ढुंकून सुद्धा पाहिलेलं नाही। जर आमच्याबद्दल आमच्या भावनांबद्दल सरकार सकारात्मक असेल तर सरकारने या उपोषणाच्या माध्यमातून आमच्या जमातींना न्याय देणं आता आवश्यक झालेलं आहे। आमचा सरकारवर ठाम विश्वास आहे, माननीय मुख्यमंत्री यांच्यावर विश्वास आहे, पण आमच्या विश्वासाला तड जाईल असं या असा प्रयत्न या वेळेस सरकारने करू नये असे आम्ही या उपोषणाच्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो। चार जानेवारी 2024 पासून आम्ही अमरण अन्नत्याग उपोषणासाठी आमच्या समाजाला न्याय हक्क मिळण्यासाठी आमच्या अनुसूचित जमातीचं सर्टिफिकेट मिळण्यासाठी आम्ही इथं बसलेलो आहोत। ह्या 7 दिवसामध्ये या शासन आणि प्रशासनाने आमच्याकडे साधं ढुंकणसुद्धा बघितले नाही, ते आम्हाला खंत आहे आणि या समाजाला त्यांना काही घेणं देणं नाही आहे। तर आपल्याला येणाऱ्या 2024 त्यांना आपल्याला धडा शिकवायचा आहे। जर त्यांनी आपल्या प्रश्न मार्गी नाही लावला तर आपण त्यांना नक्कीच धडा शिकवू आणि जोपर्यंत ते आपल्याला अनुसूचित जमातीचं एसटीचं सर्टिफिकेट आपल्याला देत नाही जरी आमचा इथून प्राण गेला तरी आम्ही या जागेवरनं उठणार नाही। आज 7 दिवस झाले, असे 1 महिनाही झाला तरी आम्ही गत प्राण झालो तरी या जागेवरनं उठणार नाही। हेच मी एक शासनाला आणि प्रशासनाला कळवू इच्छितो। आदिवासी कोळी समाजाचा भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या देत न
विजय कुमार गावितचा विजय कुमार गावितचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आद्य कवी महर्षी वाल्मिक ऋषींचा आद्य कवी महर्षी वाल्मिक ऋषींचा आरक्षण आमच्या बापाचं ऐकू नका आरक्षण आमच्या बापाचं प्ले करा भाऊ आदिवासी कोळी जमातीच्या वतीने सुरू असलेले उपोषण शिवतीर्थ मैदान जळगाव येथे सुरू असलेले उपोषण त्यामध्ये उपोषणकर्ते श्री प्रभाकर कोळी यांची गंभीररित्या प्रकृती खालावल्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. सदर रुग्णालयामध्ये आम्ही सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी भेट दिली असता डॉक्टर साहेबांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिलेला आहे. सध्या त्यांना त्यांच्यावर उपचार देण्यात येत आहेत. तरीसुद्धा जमातीच्या अस्तित्वाच्या या लढ्याकरिता आदरणीय संघर्ष योद्धे श्री पुंडलिक सोनवणे आणि श्री प्रभाकर कुडी यांच्यासह सर्व जमात बांधवांनी खांद्याला खांदा लावून या संघर्षात या लढ्यामध्ये स्वतः उतरायचं आहे. उद्या दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आपल्याला त्या जिल्हाधिकारी साहेबांनी पेंडिंग रिजेक्ट किंवा क्वेरी केलेले अर्जासह यादी मागवलेली आहे. त्या अनुषंगाने त्या यादी आणि उच्च न्यायालयाचे निकाल महसूल कागदपत्रांचे पुरावे असे सर्व एव्हिडन्सेस आपल्याला मान्य जिल्हाधिकारी यांना सादर करायचे आहेत. त्यामुळे उद्या मोठ्या संख्येने जळगाव जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्र राज्यातील आदिवासी टोकरे महादेव मल्हार कोळी जमातीच्या बांधवांनी उपस्थित राहायचं आहे असं उपोषणस्थळावरून आवाहन करण्यात येत आहे. तर मी प्राध्यापक भाऊसाहेब सोनवणे आज आमचे जे उपोषणार्थी आहे दुसरे प्रभाकर भाऊ कोळी काल 6व्या दिवशी त्यांना मी ॲडमिट केलं. डॉक्टरांनी त्यांची फारच प्रकृती खालवलेली असल्या कारणाने त्यांना ICU मध्ये ॲडमिट करण्यात आलेलं आहे. व प्रभाकर भाऊ कोळी यांनी एकच समाज बांधव जे आहेत आपले जे टोकरे कोळी समाज बांधव आहेत त्यांना एकच मेसेज दिलेला आहे माझा जीव गेला तरी चालेल पण माझ्या प्रत्येक जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक समाज बांधवांच्या हातामध्ये जोपर्यंत सुलभरित्या जातीचा दाखला मिळत नाही तोपर्यंत माझा जीव गेला तरी बेहतर पण मी माघार घेणार नाही असा त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. आणि त्यांची एवढी प्रकृती खालावत असताना फक्त समाज बांधव मला एकच आवाहन करू इच्छितो की आपण जास्तीत जास्त संख्येने उद्या शिवतीर्थ मैदानावर यावे व आपल्या या उपोषणार्थीकर्त्यांचं मनोबल वाढवावं अशी मी आपणास नम्र विनंती करतो. धन्यवाद. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.